कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवर नाशिक पोलिसांनी कारवाई केली आहे. बुलेटचे सायलेन्सर बदलून फटाक्यांसारखा मोठा आवाज करणाऱ्या 13 बुलेट चालकांवर गंगापूर पोलिसांनी कारवाई केली. कॉलेज रोड परिसरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत 13 बुलेट जप्त करण्यात आले आहेत. या बुलेट तपासणीसाठी RTO कडे पाठविल्या जाणार आहेत. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक बुलेट चालकास 20 ते 25 हजार रुपये दंड आकारला आहे. त्यामुळे मॉडिफाईड सायलेन्सर करणाऱ्या बुलेट मालकांचे दावे दणाणले आहेत. नाशिक शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाजाचे प्रमाण वाढलं होतं. त्याचा त्रास नाशिककरांना व्हायचा. या प्रकरणी काही नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या. शिवाय पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या बुलेट चालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले. आमचे नाशिक शहराचे माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी वारंवार आम्हाला आदेश दिलेले आहेत की जे बुलेट चालक किंवा ज्या मॉडिफाईड सायलेन्सरचे मोटरसायकल चालक आहे त्यांच्या ध्वनी प्रदूषणामुळे सामान्य लोकांना, पेशंट्सला आणि विद्यार्थ्यांना फार त्रास होतो. त्यामुळे त्यांनी आम्हाला सक्त आदेश दिले की बुलेट असे बुलेट स्वार ज्याचे मॉडिफाईड सायलेन्सर आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्याप्रमाणे आम्ही यापूर्वीसुद्धा एकंदरीत 54 मोटरसायकलवर कारवाई करून 2.5 लाखाच्या जवळपास त्याचा दंड RTO कडे वसूल केलेला आहे. आणि त्यानंतर आज रोजी साहेबांच्या आदेशाप्रमाणे आणि माननीय पोलीस आयुक्त उपायुक्त सो आणि माननीय पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या स्टाफसह आपल्या कॉलेज रोड परिसरात ज्या मोटरसायकल चालक आणि मॉडिफाईड सायलेन्सरवाले आहेत त्यांच्यावर कारवाई करून आतापर्यंत 13 मोटरसायकली आम्ही ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करीत आहोत. नेमकी काय कारवाई होणार आहे? याप्रमाणे आम्ही त्यांना त्यांना RTO कडे पाठवून त्यांच्या काय काय मॉडिफिकेशन केले त्याच्याबद्दल तपासणी करून त्यांना RTO मार्फत दंड केला जाईल आणि तिथोपर्यंत त्यांच्या गाड्या डिटेन करून ठेवल्या जातील. त्यानुसार नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी 13 बुलेट ताब्यात घेतले आहेत. गुड्डू शेख, दिशानू, नाशिक.